जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनलवर। आज आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहेत। जे शेअर मार्केटमध्ये बिगिनर्स आहेत, ज्यांना बेसिक कन्सेप्ट क्लिअर अजून झालेले नाही आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे। कारण की इथे आपण समजून घेणार आहोत की मुळात डिलिव्हरी ऑर्डर काय असते, इंट्राडे ऑर्डर काय असते आणि मार्जिन ऑर्डर काय असते, या तिन्ही ऑर्डरमधील डिफरन्स काय असतं, हे संपूर्ण आपण इकडे समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला फायदेशीर माहिती इथे प्राप्त होईल। जर आपण आपल्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर येतील। तर आता आपण इकडे एंजल ब्रोकिंगचे ॲप्लिकेशन ओपन केलेले, आपल्याला ओव्हरऑल इंटरफेस पाहायला मिळतो आहे। जर आपल्या इकडे डिमॅट अकाउंट नसेल तर अगदी फ्रीमध्ये डिमॅट अकाउंट आपण ओपन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला प्राप्त होईल। ठीक, तर ओव्हरऑल आपल्या वॉचलिस्टमध्ये जेवढे पण इकडे स्टॉक आहेत तेवढी इकडे लिस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर त्यापैकी आपण एखादा स्टॉक घेऊन इकडे संपूर्ण डिलिव्हरी ऑर्डर असेल, इंट्राडे ऑर्डर असेल, मार्जिन ऑर्डर असेल, यामधील डिफरन्स इकडे समजून घेणार आहोत। तर सिंपली आपण टाटा मोटर्सचे हे स्टॉक इकडे सिलेक्ट केलेलं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इकडे बाय याला करायचं आहे। ठीक आहे, तर सिंपली बाय ऑप्शन पाहायला मिळतं आहे इकडे, तर बाय ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे तीन ऑर्डर इकडे दाखवले जात आहेत, त्यामध्ये इथे डिलिव्हरी ऑर्डर, मार्जिन ऑर्डर आणि इंट्राडे ऑर्डर। ठीक आहे, तर तीन ऑर्डर आहेत, त्यामधील डिफरन्स काय आहे हे समजून घेणार आहोत। तर इकडे पाहायला मिळतं आहे आपल्याला, तर इकडे क्वांटिटी टाकायची असते, वरती आपले क्वांटिटीचा आयकॉन पाहायला मिळतो, तिकडे आपल्याला ओव्हरऑल जेवढी क्वांटिटी बाय करायची असेल तेवढी क्वांटिटी आपल्याला इकडे एंटर करायची असते। जसं की आता आपण इकडे एक एंटर केलेलं आहे, त्यानंतर इकडे सिंपली डिलिव्हरी आपण सिलेक्ट केलेले आहे। तर डिलिव्हरीचा मीन्स काय असतं की आपली जी क्वांटिटी आहे ती एक क्वांटिटीची इकडे प्राईस दाखवलेली 311.25, आणि हा स्टॉक आपण डिलिव्हरीसाठी होल्ड करू शकतो किंवा इन फ्युचर एक वर्ष, दोन वर्ष, दोन महिने, तीन महिने। ठीक आहे, तर असं आपण लाईफ टाईम याला होल्ड करू शकतो डिलिव्हरीवरनं। ठीक आहे, हा डिलिव्हरी ऑर्डर असतो, त्यासाठी आपल्याला कन्फर्म बाय करून हा ऑर्डर आपण प्लेस करू शकतो, आणि हा स्टॉक जोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होत नाही, जेवढ्या वेळ आपल्याला होल्ड करायचं आहे तेवढ्या वेळ आपण हा होल्ड करू शकतो। ठीक, तर हे डिलिव्हरी ऑर्डरमधला असतं। त्यानंतर आता आपण इकडे पाहतो, आपण मार्जिन सिलेक्ट केलेले, मार्जिन्समध्ये पाहायला मिळते की जी प्राईज होती ती प्राईज आपल्याला इकडे कमी झालेली पाहायला मिळते, 78 रुपयापर्यंत ती प्राईज ओव्हरऑल एक क्वांटिटीची आपल्याला दाखवली जाते। तर हे कसं झालेलं आहे, कारण की इकडे आपल्याला 4 टाईम्स इकडे लिव्हरेज किंवा आपण म्हणतो त्याला मार्जिन इकडे प्रोव्हाइड केलेलं आहे ब्रोकरेज करून। ठीक आहे, आपण 4 क्वांटिटी इकडे वर पुट केलेली आहे, तर 4 क्वांटिटीची ओव्हरऑल व्हॅल्यू आपल्याला इकडे 315 पाहायला मिळत आहे, जे आपण डिलिव्हरीमध्ये एका क्वांटिटीची व्हॅल्यू 311 होती। ठीक, तर 4 क्वांटिटीची व्हॅल्यू डिलिव्हरीमध्ये आपल्याला 1200 पाहायला मिळत आहे, आणि तेच आपण इकडे मार्जिनमध्ये जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हा ते फक्त 315 इकडे पाहायला मिळत आहे त्याची प्राईज। तर इकडे काय होतं की आपल्याला ब्रोकर करून मार्जिन प्रोव्हाइड केला जातो 4 गुणा। ठीक आहे, आणि त्यासाठी आपल्याला पर डे 0.049 इंटरेस्ट हा ब्रोकरेजला द्यावा लागतो। ठीक आहे, ब्रोकरला जेव्हा आपल्याकडे पैसे कमी असतील तेव्हा आपल्याला हे 4 गुणा मार्जिन आपण इकडे यूज करू शकतो, आणि पर डे इंटरेस्ट आपण ब्रोकरला पे करायचा असतं। ठीक आहे, तर अशा प्रकारचा ह्या मार्जिनमधला डिफरन्स असतो, आणि मार्जिनसुद्धा तुम्ही इकडे होल्ड करू शकता, तुम्हाला जोपर्यंत होल्ड करायचं तोपर्यंत तुम्ही ते होल्ड करू शकता, परंतु ते होल्डिंगसाठी आपल्याला ते प्लेज आणि अनप्लेज करावं लागत असतं। तर प्लेज कसं करायचं आणि विकताना ते अनप्लेज कसं करायचं ती प्रोसेससुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेऊया। त्यानंतर इकडे आपल्याला इंट्राडे ऑर्डर पाहायला मिळत आहे, तर इंट्राडे ऑर्डरमध्ये काय आहे, इकडे आणखीन प्राईज आपल्याला कमी झालेली इकडे पाहायला मिळते। तर इकडे काय डिफरन्स असतं की इंट्राडे ऑर्डरमध्ये सुद्धा आपण ते मार्जिनच आपल्याला प्रोव्हाइड केलं जात असतं, परंतु आपण इकडे ही ऑर्डर लॉंग टाईमसाठी होल्ड नाही करू शकत। आपल्याला ती ज्या दिवशी आपण ते शेअर विकत घेतो, सपोज आज घेतले असतील तर आज मार्केट क्लोज व्हायच्या 15 मिनिट अगोदर म्हणजे 3:15 आपल्याला ती स्क्रिप्ट आहे ती आपली स्क्वेअर ऑफ करायची असते। जर आपण ती केली नाही तर मार्केटमध्ये जेव्हा क्लोज व्हायला जाईल तेव्हा ऑटोमॅटिकली ती स्क्वेअर ऑफ स्क्रिप्ट होईल। ठीक, तर हे डिफरन्स असतं इंट्राडेमधील। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण डिलिव्हरी म्हणा, मार्जिन म्हणा आणि इंट्राडे ऑर्डर यापैकी डिफरन्स इकडे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, माहिती इतरांपर्यंत शेअर करा। जर आपल्याला आणखीन टॉपिक्सवरती माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद।